आपल्या समस्या आपले उपाय या पाठामध्ये चित्र व संवाद यांच्या माध्यमातून रस्त्यावरचे ध्वनी व वायू प्रदूषण कचऱ्याचे व्यवस्थापन कुत्र्यांचा सुळसुळाट या समस्यांची चर्चा आहे या समस्यावर कोणते उपाय आणलात आणावे हे देखील या ठिकाणी सांगितलेले आहे संवाद पाहिला या चित्रामध्ये केशव आणि बाबा या दोघांच्या मध्ये घडलेला संवाद आहे केशव आपल्या बाबांना विचारतो बाप रे किती ही गर्दी आणि किती ह्या गाड्या बाबा म्हणतात तू आज पाहतोयस हो ही गर्दी रोजच अशी गर्दी असते इथे केशव विचारतो एवढी सगळी माणसं कुठं चालली असतील बर ह्या सगळ्या गाड्यांना किती पेट्रोल डिझेल लागत असेल बाबा काय म्हणतात बघा आणि वाहनातून निघणाऱ्या धुराच काय केशव म्हणतो गर्दी धूर वाहनांचे आवाज कर्कश हॉर्न कधी एकदाच इथून लांब जातोय असं झालं आहे मला वाहतुकीची कोंडी होऊ नये म्हणून काय काय केले पाहिजे असे तुम्हाला वाटते वाहतुकीची कोंडी होऊ नये म्हणून वाहतूक हो नियंत्रण दिव्यांची चोख व्यवस्था जागोजागी असायला हवी ठिकठिकाणी वाहतूक नियंत्रक पोलीस हसायला हवेत गाडी चालकांनी गाडी चालवताना उगाच घाई करता कामा नये रस्त्यावरील पादचाऱ्यांनीही सहकार्य करायला हवे वाहतूक कोंडीमुळे कोणकोणत्या कौन प्रकारचे प्रदूषण वाढते वाहतूक कोंडीमुळे वायू प्रदूषण व वा ध्वनी प्रदूषण वाढते या चित्रामध्ये आपणाला आई आई आणि मिनू या दोघांमध्ये घडलेला संवाद आहे आई काय म्हणते केवढा हा कचरा एवढा कचरा येतो कुठून मिनू म्हणते आई म्हणते कुठून म्हणजे आपणच करतो हा कचरा मिनू म्हणते पण या कचऱ्याला एवढी दुर्गंधी कशी एवढा घाण वास कसा दुर्गंधी म्हणजे घाणेरडा वास मिनू म्हणते आई म्हणते ओला कचरा सडल्यानं ही दुर्गंधी येते मेनू म्हणते बाप रे मला श्वास घेणं अवघड झालं आहे आई या कचऱ्याच काय करत असतील कचऱ्यातील कोण कोणत्या गोष्टीवर प्रक्रिया करून त्यातून नवीन गोष्टी तयार होऊ शकतात कचरा दोन प्रकारचा असतो ओला कचरा सुका कचरा ओल्या कचऱ्यापासून का काय तयार करता येते पहा ओल्या कचऱ्यापासून खत बायोगॅस तयार होऊ शकतो तर सुक्या कचऱ्यापासून का कागद व इतर इंधन तयार होऊ शकते वर्गात कचरा होऊ नये म्हणून मुलांनी कोणती काळजी घेतली पाहिजे मुलांनी वर्गात कचरा करू नये असा फलक लावला पाहिजे कचरा साठवण्यासाठी कचरा पेटी म्हणजेच डस्टबिनची व्यवस्था वर्गात असली पाहिजे वर्ग स्वच्छ करून नेहमी झाडला पाहिजे या संवादामध्ये राहुल आणि आजी आहेत या दोघांमध्ये घडलेला या ठिकाणी संवाद आपल्याला दिसत आहे या चित्रामध्ये आपणाला काही कुत्री दिसत आहेत ही मोकाट व भटकी कुत्री आहेत राहुल आपल्या आजीसोबत जात असताना त्याला ही कुत्री दिसतात आणि राहुल आपल्या आजीला विचारतो आजी त्या रस्त्यानं नको जायला आजी म्हणते का रे बाबा राहुल म्हणतो बघ तिथे किती कुत्री आहेत आजी म्हणते होय रे बाबा कधी कधी सगळी एकदम मांगावर धावून येतात राहुल म्हणतो अगं आजी या कुत्र्यामुळे रस्त्यावरून एकट्यानं जायला मला खूप भीती वाटते आजी काय सांगते त्याला बघा अरे कुत्री जोर जोरानं भुंकू लागली तर ती आमच्यासारख्यांच्या हृदयाची धडधड वाढते या तीन चित्रामध्ये संवादाच्या माध्यमातून रस्त्यावर असणारे ध्वनी व वायू प्रदूषण कचऱ्याचे व्यवस्थापन कुत्र्यांचा सुळसुळाट या समस्याविषयी चर्चा पण पाहिलेली आहे तसेच या समस्यावर कोणकोणते उपाय अंमलात आणावे हे देखील पाहिलेले आहे